मित्रांनो, भारतीय बँकिंग क्षेत्र हे जगातील सर्वात विकसित क्षेत्रांपैकी एक असून भारतातील सर्वात मोठ्या 10 बँका या क्षेत्रावर वर्चस्व गाजवत आहेत. त्यात त्यांचा एकत्रित बाजारी हिस्सा 70% जास्त देखील आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भारतातील सर्वात मोठ्या 10 बँकांची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, या प्रत्येकाची संक्षिप्त माहिती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत प्रदान नक्की करू. मित्रांनो, भारतासारख्या विकसनशील देशात अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत करण्यास बँकिंग महत्त्वाची भूमिका देखील बजावत असते. त्याचबरोबर बँकिंग क्षेत्र कृषी तसेच व्यावसायिक उद्योगांना कर्ज पुरवत असते. मित्रांनो, भारतामध्ये अनेक मोठ्या बँका आहेत, परंतु काही सर्वात उल्लेखनीय म्हणजे बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, HDFC बँक आणि ॲक्सिस बँक. मित्रांनो, या प्रत्येक बँकेचा मोठा इतिहास आणि मोठा ग्राहक वर्ग देखील असतो. ते कर्ज, बचत खाती आणि गुंतवणूक उत्पादनांसह उत्पादने आणि सेवांची विस्तृत श्रेणी देखील आपल्याला देत असते. मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया की बँक भारतातील सर्वात मोठ्या 10 बँका यांच्याबद्दल माहिती. मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता एंडपर्यंत नक्की बघ. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे काउंटडाऊन संख्येच्या अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजच्या लिस्टमध्ये नंबर 10 वर असणारी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया. बँक ऑफ इंडिया ही भारतातील बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे, जिचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी स्थित आहे. मित्रांनो, मालमत्ता आणि बाजार भांडवलाने ही एक भारतातील सर्वात मोठी बँक आहे. मार्च 2022 पर्यंत बँकेचे संपूर्ण भारतात 5,000 जास्त शाखा आणि 51,459 कर्मचारी स्थित आहेत. मित्रांनो, बँक ऑफ इंडियाची स्थापना 7 सप्टेंबर 1906 रोजी मुंबईतील प्रतिष्ठित व्यावसायिकांच्या गटाने केली. सर सोराबजी पोचखानावाला, दादाभाई नोराजी, द्वारकादास माफरफतिया, फिरोज शाह मेहता आणि प्रेमचंद रॉयचंद यांसारख्या तत्कालीन आघाडीच्या उद्योगपतींनी बँकेचा प्रचार देखील केला होता. मित्रांनो, या बँकेचा बाजार भांडवल 19,984.37 कोटी इतके आहे. मित्रांनो, नंबर 9 वर असणारी बँक येस बँक. येस बँक ही एक भारतातील खाजगी क्षेत्रातील बँक आहे, ज्याचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. मित्रांनो, राणा कपूर आणि अशोक वासवानी यांनी 2004 याची स्थापना केली. मार्च 2022 पर्यंत बँकेच्या भारतात 1,122 शाखा प्लस 1,220 ATM चे नेटवर्क देखील स्थित आहे. राणा कपूर कुटुंबातील मालकीच्या येस ग्रुपने बँकेची जाहिरात केली होती. मित्रांनो, नोव्हेंबर 2004 येस बँकेने मुंबईतील 2 शाखांसह आपले कामकाज सुरू केले. बँकेने जानेवारी 2006 प्रारंभिक सार्वजनिक ऑफर पूर्ण केली आणि 1,542 कोटी रुपये देखील उभा केले. मित्रांनो, या बँकेची बाजार भांडवल 31,945 कोटी इतके आहे. नंबर 8, पंजाब नॅशनल बँक. मित्रांनो, पंजाब नॅशनल बँक PNB ही एक भारतातील बहुराष्ट्रीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे. ही एक सरकारी मालकीची बँक आहे आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सार्वजनिक क्षेत्रातील बँक टॉप 10 भारतीय बँकांमध्ये 2022 8 स्थानावर येते. मित्रांनो, लाला लजपतराय आणि स्वदेशी विक्रम सिंह यांनी 1895 बँकेची स्थापना केली होती आणि याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. मित्रांनो, बँकेच्या 10,528 जास्त शाखा आणि 1,03,000 जास्त कर्मचारी, त्याचबरोबर 13,506 ATMs आणि 12,478 व्यावसायिक प्रतिनिधी आहेत. मित्रांनो, मार्च 2022 पर्यंत PNB बँकेचे बाजार भांडवल 39,994 कोटी इतके आहे. नंबर 7, बँक ऑफ बडोदा. मित्रांनो, बँक ऑफ बडोदा किंवा BOB ही एक आणखी एक सार्वजनिक बँक क्षेत्रातील बँक आहे, जी 2022 भारतातील शीर्ष 10 मोठ्या बँकेत स्थान मिळवत असते. मित्रांनो, या बँकेचे 18 153 दशलक्षांहून अधिक ग्राहक आहेत आणि बँकेची स्थापना बडोदा राज्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1908 केली होती. मित्रांनो, याचे मुख्यालय वडोदरा गुजरात या ठिकाणी स्थित आहे आणि बँक आपल्या ग्राहकांना कर्ज, ठेवी, कार्ड, संपत्ती स्थापन आणि विमा यासह अनेक उत्पादने आणि सेवा ऑफर करत असते. मित्रांनो, बँक ऑफ बडोदाचा इतिहास 1908 आहे आणि जेव्हा बँकेची स्थापना बडोदा राज्याचे तत्कालीन महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी बँक ऑफ बडोदा लिमिटेड एक छोटी खासगी बँक म्हणून देखील केली होती. मित्रांनो, 1969 भारत सरकारने बँकेचे राष्ट्रीयकरण केले. मित्रांनो, BOBचा बाजार भांडवल 52,670 कोटी इतके आहे. नंबर 6, इंडसइंड बँक.
मित्रांनो, इंडसलँड बँक लिमिटेड ही खासगी क्षेत्रातील भारतातील बँक आहे, ज्याचे मुख्यालय मुंबई येथे स्थित आहे. मित्रांनो, याची स्थापना 1994 मध्ये SP हिंदुजा आणि त्यांचा मुलगा अशोका हिंदुजा यांनी केली होती. मित्रांनो, ही बँक द इंडस बँक लिमिटेड आणि द हिंदुजा बँक लिमिटेडच्या विलनीकरणाचा परिणाम आहे आणि इंडसलँड ही बँक बँकिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी भारतातील रिझर्व्ह बँक म्हणजेच RBI कडून तत्वतः मान्यता मिळणारी पहिली बँक देखील आहे. मित्रांनो, बँक देशभरातील ग्राहकांना बँकिंग उत्पादने आणि सेवांची श्रेणी देखील प्रदान करते. मित्रांनो, मार्च 2022 पर्यंत बँकेचे 2.5 कोटी ग्राहकांचे नेटवर्क आणि 5,000 जास्त वितरण बिंदू आणि देशातील 2,000 शाखा इतक्या स्थित आहेत. मित्रांनो, गोष्ट राहिल्या इंडस बँकेच्या बाजार भांडवलाबाबत, तर 69,844.92 कोटी इतकं या बँकेची बाजार भांडवल देखील स्थित आहे. नंबर 5, ॲक्सिस बँक लिमिटेड. मित्रांनो, बाजार भांडवलाच्या बाबतीत ॲक्सिस बँक भारतामध्ये 5व्या स्थानावर येते, ज्याची स्थापना 1993 UTI बँक म्हणून देखील झाली आणि 2007 तिचे नाव ॲक्सिस बँक असे अधिकृतपणे बदलण्यात देखील आले. मित्रांनो, तिने 2014 पाटणा येथे सर्व महिला शाखा सुरू केल्या आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण बँकेचे राजदूत म्हणून ॲक्सिस बँक सिंगापूर, दुबई, अबुधाबी, हाँगकाँग, कोलंबो, शांघाय येथील 11 आंतरराष्ट्रीय कार्यालय शाखा आणि ढाका, दुबई, अबुधाबी, शारजहा येथील प्रतिनिधी कार्यालय आणि लंडनमधील उपकंपनींसह परदेशी कामकाजावर देखरेख देखील करत असते. त्याचबरोबर मित्रांनो, मोठ्या कंपन्यांना आर्थिक सेवा देखील ही बँक पुरवत असते आणि मध्यम आकाराचे व्यवसाय देखील या बँकेच्या माध्यमातून सुरू होत आहेत. मित्रांनो, ॲक्सिस बँकेबद्दल काही तपशील आम्ही तुमच्यासोबत स्वागत करतो. म्हणजेच भारतातील 5व्या क्रमांकाची बँक मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी स्थित आहे. मित्रांनो, भारतातील विविध शहरांमध्ये सुमारे 4,000 शाखा या बँकेच्या स्थित आहेत आणि भारतातील विविध शहरांमध्ये 12,700 ATM, त्याचबरोबर भारतभर 55,000 जास्त कर्मचारी या बँकेची स्थित आहेत. मित्रांनो, गोष्ट राहिल्या बँकेच्या बाजार भांडवलाबद्दल, तर 213.287 कोटी इतकं या बँकेचं बाजार भांडवल आहे. मित्रांनो, नंबर 4, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड. मित्रांनो, बाजार भांडवलावर आधारित कोटक महिंद्रा बँक ही भारतातील 4थी सर्वात मोठी बँक आहे. या बँकेची स्थापना 2003 करण्यात देखील आले. मित्रांनो, कॉर्पोरेट आणि किरकोळ ग्राहकांसाठी वैयक्तिक वित्त गुंतवणूक आणि बँकिंग, जीवन विमा आणि संपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश असलेली सेवा असलेली ही दुसरी सर्वात मोठी भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे. मित्रांनो, कोटक महिंद्रा बँक 2014 ब्रँड फायनान्स बँकिंगमध्ये 245व्या क्रमांकावर प्राप्त केला आहे. मित्रांनो, भारतामध्ये अंदाजे 50,000 जास्त कर्मचारी या बँकेमध्ये स्थित आहेत. मित्रांनो, गोष्ट राहील कोटक महिंद्रा बाजार बँकेच्या बाजार भांडवलाबाबत, याचे एकूण बाजार भांडवल 3,49,762 कोटी इतकं आहे. नंबर 3, ICICI बँक लिमिटेड. मित्रांनो, ICICI बँक ही भारतातील सर्वात लोकप्रिय बँकांपैकी एक आहे आणि आमच्या भारतातील शीर्ष 10 मोठ्या बँकांच्या यादीमध्ये 3रे स्थान देखील ICICI बँकने प्राप्त केले आहे. वडोदरा येथे जून 1994 इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेंटरी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने ऑनलाईन मनी ट्रान्सफर आणि ट्रॅकिंग सेवा, चालू बचत खाते, वेळ ठेवी, आवर्ती ठेव, तारण कर्ज, स्वयंचलित लॉकर, प्रीपेड आणि यासह विविध सेवा प्रदान करून त्याची स्थापना देखील केली आहे. मित्रांनो, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि ICICI पॉकेट व्हिजा समर्थित डिजिटल वॉलेट देखील या बँकेच्या सेवा आहेत. मित्रांनो, ICICI हा भारतातील मोठ्या 10 एक भाग आहे आणि IDBI, IFCI आणि SBI कोहार्ट कंपन्यांना स्थापन केलेल्या उद्योजकताचा विकास म्हणून संस्था म्हणून देखील EDI सह भारतीय आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये मोठी भूमिका निभावली देखील आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजला चालना देखील दिली आहे. CRISLची स्थापना UTI सह भारतातील पहिली क्रेडिट रँकिंग एजन्सी यासह इतर महत्वपूर्ण कामगिरी देखील ICICI बँक लिमिटेडने देखील बजावली आहे. मित्रांनो, ICICI बँकेकडून ICICI बँक मुंबई महाराष्ट्र येथे या बँकेचे मुख्यालय आहे आणि याचे भारतभर 4,870 जास्त शाखा देखील स्थित आहे. भारतभर 14,337 जास्त ATM आणि 16 आंतरराष्ट्रीय उपस्थिती देखील या बँकेने मिळवली आहे. मित्रांनो, गोष्ट राहिल्या बँकेच्या बाजार भांडवलाबाबत, तर याचे एकूण बाजार भांडवल 4,63,683 कोटी इतकं या बँकेचं बाजार भांडवल देखील आहे. नंबर 2, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI. मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया SBI हा भारतातील सर्वात जुनी आणि सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे आणि जगभरातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेशनसाठी एक देखील मानली जाते.
मित्रांनो, बाजार भांडवलाच्या बाबतीत भारत सरकारच्या मालकीची ही दुसरी सर्वात मोठी बँक आहे. SBI क्रेडिट कार्ड, बचत खाती, मुदत ठेवी, वैयक्तिक कर्ज, डेबिट कार्ड, गृह कर्ज, मालमत्तेवर कर्ज ऑफर देखील करत असते. एचडीएफसी बँकेने मार्च 2020 मध्ये मागे टाकण्यापूर्वी ठेवी आणि एकूण कर्ज बाजारातील 1/4 वाटा असलेली बहुआयामी बँक ही भारतातील सर्वात मोठी बँक होती. मित्रांनो, SBI बँकेबद्दल काही महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेऊया. मित्रांनो, 1955 मध्ये मुंबई महाराष्ट्र येथे SBI या बँकेचे मुख्यालय स्थित झाले. मित्रांनो, SBI चे आतापर्यंत भारतभर 26,350 पेक्षा जास्त शाखा भारतभर स्थित आहेत. त्याचबरोबर भारतभर 60,000 पेक्षा जास्त ATM सह 36 देशांमध्ये 195 कार्यालये 43 कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. मित्रांनो, गोष्ट आली SBI बँकेच्या बाजार भांडवलाबाबत. त्याचे एकूण बाजार भांडवल 418,296 कोटी इतके या बँकेचं बाजार भांडवल स्थित आहे. नंबर 1, HDFC बँक लिमिटेड. मित्रांनो, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन HDFC ही बाजार भांडवल आणि मालमत्तेवर आधारित एक खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आणि ही बँक आपल्या भारतातील सर्वात मोठ्या 10 बँकांच्या यादीमध्ये प्रथम येते. मित्रांनो, मार्च 2020 मधील बाजार भांडवल हे सिद्ध करते की ती भारतातील सर्वात मोठी बँक आहे, जी डिजिटल उत्पादने म्हणून पेझॅप आणि स्मार्ट बाय सह घाऊक बँकिंग, किरकोळ बँकिंग, ट्रेझरी कर्ज, क्रेडिट कार्ड, जीवनशैली कर्ज आणि इतर विविध प्रकारची कर्जे यासारखी उत्पादने आणि सेवा देखील प्रदान करते. मित्रांनो, HDFC बँक परिवर्तित अंतर्गत बँकेतील कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी हा 11 वर्षाचा यशस्वी उपक्रम आहे, ज्याने CSR उद्योगासाठी 14.41 रुपयांचे योगदान देखील दिले होते. मित्रांनो, HDFC बँकेने 1994 मध्ये मुंबईत मुख्यालयाची स्थापना केली. 88,000 पेक्षा जास्त कर्मचारी वर्गासह 56,000 शाखा आणि 13,000 ATM भारतामधील 2,765 शहरांमध्ये स्थित आहेत. मित्रांनो, गोष्ट आली HDFC बँकेच्या एकूण बाजार भांडवलाबाबत. त्याचे एकूण बाजार भांडवल 7,74,352 कोटी इतके या बँकेचे बाजार भांडवल आहे. तर मित्रांनो, आमच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे काही होते भारतातील सर्वात मोठ्या 10 बँकिंग प्रणाली, यातील सर्वात मोठी बँक ही HDFC आहे हे सिद्ध झाले. मित्रांनो, यातील कोणतं बँकमध्ये अकाउंट खोलणं तुम्हाला जास्त आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो अशा नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो, लवकरच भेटूया अजून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.